127वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेला आहे। आज राज्यसभेमध्ये हे विधेयक मांडण्यात येणार आहे। विधेयकामुळे SC BC प्रवर्ग निश्चित करण्याचे अधिकार राज्यांना प्राप्त होणार आहेत। मराठा आरक्षण रद्द झालं तेव्हाच्या निर्णयामध्ये प्रवर्ग बदलण्याचे अधिकार राज्यांना नाहीत असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं, त्यामुळे कायदा बदलण्याची गरज निर्माण झाली। म्हणूनच केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती विधेयक मांडलं, पण तरीही 50% मर्यादा वाढवल्याशिवाय मराठा आरक्षण देता येणार नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। पाहूयात 127व्या घटना दुरुस्तीनं काय साधले गेलेलं आहे। एखादा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे। एखाद्या आयोगाने विशिष्ट समाज घटकाला मागास ठरवल्यास तो समाज घटक आरक्षण मिळवण्यास पात्र ठरेल। मराठा आरक्षणाला याचा काय फायदा होणार आहे त्यावरही नजर टाकूया। गेल्या 2 सरकारांनी मागासवर्गीय आयोग नेमले, आयोगाने मराठा समाजाला सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवलं। SC BC प्रवर्ग निर्माण करून आरक्षण दिलं, मात्र सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलं। SC BC प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही असं निरीक्षण त्यावेळेला कोर्टानं नोंदवलं। आता नव्याने राज्य मागासवर्ग आयोग गठीत करण्यात आलेला आहे। यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया। पहा फक्त